सध्या रस्त्यालगत आपल्याला अनेक बॉम्बे वडापावचे स्टॉल्स बघायला मिळतात. स्वस्तात मस्त असा नाश्ता असल्यामुळे अशा ठिकाणी गर्दी देखील भरपूर प्रमाणात होत असते. पण एक नवा प्रकारचा वडापाव कोल्हापुरात सध्या मिळू लागलाय, तो म्हणजे चिकन वडापाव. चिकन आणि वडापावचे कॉम्बिनेशन हे लोकांना पसंतीस पडू लागले आहे. कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरात राहणारे मयूर भोसले हे त्यांच्या स्टॉलवर चिकन वडापाव विकत आहेत. हा चिकन वडापाव विकायला सुरुवात करण्याआधी त्यांनी आठवडाभर त्याची ट्रायल घेतली होती. त्यानंतर आता खवय्यांसाठी कोल्हापुरात पहिल्यांदाच असा हा नवीन प्रकारचा चिकन वडापाव ते विकत आहेत. आतमध्ये बटाट्याचे मिश्रण आणि वर बेसन पिठाचे आवरण, अशा प्रकारचे बटाटे वडे खाऊन आपल्याला सवय झाली आहे. मात्र चवीला एखाद्या नॉनव्हेज बर्गरप्रमाणे लागणारा हा चिकन वडापाव देखील आता लोक आवडीने खात आहेत. सध्या माझं महावीर कॉलेज शेजारी चिकन 65 हे दुकान आहे. त्यात मी चिकन 65 आणि चिकनचे रोल विकत होतो. माझ्या मित्राच्या मिसेसनी मला एक असे सजेस्ट केलं की हा पण आपण एक कन्सेप्ट यूज करून आपण एक चांगल्या प्रकारे काहीतरी बनवू शकतो. मग त्यात मला हे समजलं की आपण रोल बंद करून रोलचं जे स्टफिंग असतं ते स्टफिंगचा यूज मी ह्या वड्यामध्ये केला आहे. कोल्हापूरलाच्या पूर्ण लोकांना हे कन्सेप्ट अतिशय आवडलेले आहे. आणि सध्या मी पूर्वी ट्रायल बेसिसवर एक 8-10 दिवस लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी एक 8-10 दिवस लोकांची रिप्लाय घेतली, बाबा ते कसं होते काय होते तुम्हाला आवडलं का नाही हे पूर्ण तुम्ही कधी खाल्लाय का याच्यापूर्वी. तर बऱ्याच लोकांनी म्हटले की हे काहीतरी वेगळंच आहे, नवीनच आहे, हे आम्ही पहिल्यांदाच खातो आहे. मग त्यानंतर मी पुढं त्याचा म्हणजे ते साईड बाय चिकन आणि चिकन वडापाव चालू करण्याचा हा मी निर्णय घेतला. सध्या हे 6 ते 9 चालू असतं संध्याकाळी आणि हे सध्या 20 रुपयामध्ये चालू आहे. आता जसं बटाटे वड्याला बटाट्याचं स्टफिंग असतं तसंच ह्या चिकन वड्यामध्ये बोनलेस चिकनचं स्टफिंग केलेलं असतं. ह्याची पूर्ण सिक्रेट्स मसाले वापर करून हे बनवलं जातं. मयूर यांच्या परिवारातील आत्या, चुलत भाऊ असे सदस्य देखील या गाड्यावर एकत्र काम करतात. विशेष म्हणजे हे सर्वजण स्वतःची खासगी नोकरी सांभाळत संध्याकाळी मयूर यांना मदत करण्यासाठी येतात. हे बनवताना आपण पहिल्यांदा डाळीच्या पितळ्याचं बॅटल तयार करून घेतलं जातं. त्यानंतर हे चिकनचं स्टफिंग असतं. चिकनचं स्टफिंग आम्ही ऑलरेडी आमच्या रेसिपी सिक्रेट्स आहेत त्या आम्ही त्याप्रमाणे केले जातो. आणि मग हे सेम जसं आपण बटाटेवडा करतो तसं ते पिठात तळून टाकून तळून देतो. चिकन वडापाव हे मी पहिल्यांदाच ऐकलो, तेच ऐकल्यानंतर स्पेशली मिरजतनं आम्ही चिकन वडापाव खाण्यासाठी कोल्हापूरला आलो आहे. कारण आम्ही आमच्या इथं कधी असं टेस्ट वगैरे भेटली नाही कधी. फक्त म्हटलं कोल्हापूरमध्ये नवीन काहीतरी चालू झालं म्हटलं चला टेस्ट करूया म्हणून आम्ही कोल्हापूरला आलो याच्यासाठी. सध्या कोल्हापुरात नवीनच आणि पहिल्यांदाच सुरू झालेल्या या नॉनव्हेज रेसिपीला देखील कोल्हापूरकर चांगली पसंती देत आहेत. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.